काय सांगते ते म्हणतात संपन्न पण शिल्लक नाही म्हणे शिल्लक नाही कुठं कुठं पेट्रोल नाही सध्या आम्ही दोन तीन चौकशी केल्या पण काही भेटलं नाही पेट्रोल पंपाच्या आसपास माल शिल्लक नाही गाडी यायला चालू होईल आज सोमवार दिनांक 30 मे रोजी कोपरगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली होती. शहरात एकाच ठिकाणी पेट्रोल पंप चालू असल्यानं या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. सदरचे सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोल डिझेल पंप चालक मालक डीलर कमिशन वाढवून देण्याची मागणी करत आहेत. त्याचप्रमाणे इंधनाच्या बदलत्या किमतींमुळे पंप चालकांना नुकसान होत असून त्यामुळे पंप चालकांमध्ये संतापाची भावना आहे. यासाठी त्यांनी तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला असून 31 मे पासून ते संपावर जाणार असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र 31 मे पूर्वीच आज 30 मे रोजी कोपरगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद असल्याने एकच गोंधळ उडाला आहे. कोणी गाडी काणी करत होतं तर कोणी गाडीला धक्का देत पेट्रोल पंपावर आणत होतं. मात्र तिथे आल्यावर पंप बंद पाहून त्यांची निराशा होत होती. कोपरगाव शहरात फक्त सोसायटीचा पेट्रोल पंप चालू होता मात्र तिथे लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं. कोपरगाव तालुक्यासह शहरातही अनेक ठिकाणचे पेट्रोल डिझेल पंप बंद असल्यानं नागरिकांनी व वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील एकच पेट्रोल पंप सुरू असल्याने त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी भरउन्हात रांगा लागल्या होत्या. हाच पेट्रोल पंप चालू कसा, बाकीचे बंद का, एकाच वेळी सर्वांचं इंधन साठा संपला का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. याबाबत प्रशासनानं कोणतीही कल्पना प्रशासनानं दिली नसल्याचं यावेळी वाहन चालकांनी सांगितलं आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये आज रोजी पूर्णपणे पेट्रोल पंप व डिझेल पंप बंद असल्या कारणाने कोपरगाव शहरात फक्त एकाच ठिकाणी पेट्रोल पंपवर वितरण करण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. कोणालाही माहीत नाही आज पेट्रोल पंप अचानक बंद का ठेवण्यात आलेले. पेट्रोल पंपावर विचारले असता जे पेट्रोल पंप बंद आहे त्या ठिकाणी विचारले असता पेट्रोल साठा शिल्लक नसल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी या कोपरगाव शहरामध्ये एकाच ठिकाणी पेट्रोल पंप चालू असल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीनं कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांना फोनवर संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की याबाबत आम्हाला पेट्रोल पंप चालकांनी कुठलीही कल्पना दिली नसल्याचं सांगितलं व त्यानंतर तहसीलदारांनी याबाबत पेट्रोल पंप चालकांकडून माहिती घेऊन त्यांनी आम्हाला सांगितले की हा पेट्रोल पंप चालकांचा संप नसून मनमाड येथून वितरण होणारे पेट्रोल डिझेलमध्ये तुटवडा असून त्यामुळे हे पेट्रोल पंप बंद असल्याची माहिती दिली आहे. मात्र उद्याच्या संपाबाबत आमच्याकडे अद्यापपर्यंत अधिकृत अशी कुठलीही माहिती आली नसल्याचं तहसीलदार विजय बोरुडे यांनी सांगितलंय. दरम्यान पेट्रोल पंप किती दिवस बंद राहणार असा प्रश्न वाहन चालक एकमेकांना विचारत या पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यावर नाराजी व्यक्त करत होते. आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी मी या भारत पेट्रोलियमच्या पंपावर आलो असता या ठिकाणी पंप बंद सांगितला. का बरं पंप बंद आहे? आम्ही त्यांना विचारलं, ते म्हणे आमचा संप आहे. पण मला एक सांगा, यांनी हा संप पुकारला, हा संप कधी पुकारला, कधीपासून संप आहे? 4 दिवसापूर्वी टीव्हीवर बातमी दाखवली, आज सकाळी दाखवली की 31 तारखेपर्यंत यांचा संप आहे, सर्व पेट्रोलवाल्यांचा, त्यांच्या कमिशनसाठी. हा 31 तारखेपासून, मग 31 तारखेपासून जर बंद आहेत, आज हे पंप का बंद आहे? आणि बाकीचे इंडियन ऑइलचे पंप सर्व चालू आहे गावामध्ये, इथं शेजारी पंप चालू आहे, आणि हा भारत पेट्रोलचा पंप का बंद आहे? माझं म्हणणं आहे, याच्यामध्ये यांनी प्रशासनाला सांगितलं का, प्रशासन झोपलेलं आहे, सरकार झोपलेलं आहे, प्रशासनाने हे पंप का बंद आहे? या पंपा इथं पेट्रोल नाही का यांच्याजवळ? पेट्रोल शिल्लक नाही का टाक्यामध्ये यांच्या? का पंप बंद ठेवला? हा सर्व गोरगरीब लोकांवर अन्याय. एक लक्षात ठेवा, या ठिकाणी मोटरसायकल नोकरीला जाणारे, या ठिकाणी रिक्षावाले, इथं हे गरीब रिक्षावाले, यांना पंप बंद असल्यामुळे त्या रिक्षावाल्याला डिझेल नसल्यामुळं त्या रिक्षावाल्यांचे इतके हाल उराहिले का या ठिकाणी त्यांचा धंदा बंद पडला. काय जबाबदार, याला जबाबदार कोण आहे? हां, या पंपावाल्यांचा उद्यापासून बंद असतो, त्यांनी आज का बरं बंद केलं? याची याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन आहे, आणि ही जी असोसिएशन, हे पंपवाले, हे खाजगी, हे मुद्दाम या ठिकाणी हे करतायत. कारण तुम्हाला सांगतो, कालच टीव्हीवर एक बातमी होती की इथून पुढं पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे, कारण बॅरलचा भाव 120 बॅरल प्रति डॉलर झालेला आहे परदेशात. त्यामुळं
ये असल्यामुळे ह्या पंपवाल्यांनी भारत पेट्रोलियमनी मुद्दा या ठिकाणी त्याचा गैरफायदा घ्यायचा आणि त्याचे पैसे कमवायचे म्हणून या ठिकाणी हे पंप बंद ठेवलेले. मान्य आहे तुमचं कमिशन तुम्हाला घ्यायचं ना, तुम्ही त्या पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्यांच्याबरोबर वाद घाला, सरकारबरोबर वाद घाला, पण अहो तुम्ही सामान्य नागरिकाला कशाला विट्टी धरता हो, अहो गोरगरिबांना कशाला विट्टी धरता. या ठिकाणी मार्केट चालू आहे, धान्य मार्केट, शेतकरी आले आहे, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये टाकायला या ठिकाणी डिझेल नाही हो, डिझेल नाही तर एक शेतकरी उभे ते सांगताय. घरी जायला डिझेल नाही, नांगावरून या माणसाने इथं कांदे आणि सोयाबीन आणलं त्याला घरी जायला या ठिकाणी डिझेल नाही. म्हणजे विचार करा इतकी परिस्थिती अशी गन परिस्थिती असताना यांनी हे पंप बंद ठेवला ही याच्यावर. हा माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला, या ठिकाणी प्रशासन जे आहे प्रशासनाने या ठिकाणी हे पंप आज उद्यापासून जर तुमचं या ठिकाणी यांच्या असोसिएशननी एक प्रशासनाला कळवायला पाहिजे होतं, प्रशासनाची परवानगी घ्यायला पाहिजे होती, कारण पेट्रोल आणि डिझेल ह्या जीवनक वस्तू आहेत, त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे होती आणि मगच बंद पुकारायला पाहिजे होता. हा बंद जो पुकारला आहे याची जबाबदारी कोणाची आहे, ही जबाबदारी कोणाची, यासाठी प्रशासनानी यांच्यावर यांची असोसिएशन असेल किंवा हे पंपवाले असेल यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नका कारवाई करू, पण कमीत कमी आम्हाला सहकार्य करा. हां भारतचे पंप का बंद आहे, भारत पेट्रोलियमचे नाही सगळे चालू आहे, परत भारत पेट्रोलियम बंद आहे. म्हणजे ही कंपनी या ठिकाणी मुद्दाम जनतेला भेटी धरून राहिली. उद्यापासून बंद आहे ना, तुम्ही उद्यापासून कळवा ना प्रशासनाला, सांगा ना प्रशासन जनतेला आव्हान करील का तुम्ही पेट्रोल भरून घ्या, उद्यापासून बंद आहे. एक पेशंट आहे आणि ॲटॅक आलेला आहे, ते पेशंट आम्ही शिर्डी पाठवलं, एक साध्या रिक्षामध्ये नेले, ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नसल्यामुळं ते आम्ही रिक्षामध्ये नेलेले, पेशंट जाईन का नाही राहीन आणि पंप तात्पुरत चालले का चालू करावा प्रशासनाने, नाहीतर वेगळं वातावरण तयार होईल. अचानक आलेली ही पेट्रोलची टंचाई आणि मी आत्ता सध्या आमच्या सूर्यगावहून कोपरगावला आलो आहे, तर आमच्या परिसरातले देखील पंप बंद आहे आणि कोपरगाव शहरामध्ये आता हा साईबाबा कॉर्नरचा जो पंप आहे हा साधारण मी फिरत असलेला पाचवा सहावा पंप आहे आणि पेट्रोल पंप चालक सांगताय की बा आम्हाला पुरेसा स्टॉक मिळत नाही, त्यामुळे हे सर्व पंप या ठिकाणी बंद आहे. पण आता ही अनैसर्गिक जी टंचाई, समजा एखादा आजारी पेशंट असेल, एखाद्याला अर्जंट कुठं जायचं असेल, तर सर्व या ठिकाणी ठप्प झालेलं आहे अशी सध्याची परिस्थिती आहे आणि लवकरात लवकर यामध्ये शासनाने काहीतरी हस्तक्षेप करणं फार गरजेचं आहे, नाहीतर ही पेट्रोलची टंचाई एखाद्याच्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही अशी एकूण ही परिस्थिती आहे. जो नैसर्गिक जे सर्व घटक आहे, आपण ज्याला रॉकेल म्हणतो, गॅस म्हणतो, पेट्रोल डिझेल म्हणतो, हे माझ्या माहितीप्रमाणे हे तहसीलदार साहेबांच्या अखत्यारीत येत असलेले विषय आहे. कोविडच्या काळात यांच्यावर त्यांचं नियंत्रण होतं, त्यावेळेस ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला, तो त्यांनी सहन केला. मात्र आता या टंचाईच्या काळामध्ये याच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांनी तालुका पातळीवर तरी करावं अशी एक माफक अपेक्षा या ठिकाणी आमची आहे. या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी एकच पंप चालू असल्या कारणाने या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे. या ठिकाणी लोकांना, अनेक नागरिकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काका तुम्ही पेट्रोल पंप भरायला आले, काय वाटतं तुम्हाला, कशा मनस्तापाला सामोरं जावं लागतं? एवढ्या उन्हात एवढी लाईन लागली आहे, अनेक पेट्रोल पंप बंद आहे कोपरगावमध्ये आणि कुठपर्यंत हे सहन करायचं आहे? पहिला कोरोना, त्याच्यानंतर पेट्रोल भाववाढ, भाव कमी झाल्यानंतर पुन्हा त्रास, हे कुठपर्यंत सहन करत आहे जनतेने? हे राज्य शासनाचं पण आणि केंद्र शासनाचं पण, या उन्हामध्ये एवढा त्रास सहन करायचा आणि गर्दी बघा काही झालं कमी जास्त, तर याला कोण जबाबदार आहे? काही सूचना दिलेली नाही, कोणालाच काही सूचना दिलेली नाही आहे. कुठली सूचना न देता पेट्रोल या ठिक पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंप बंद असल्याचा राग या नागरिकांकडून व्यक्त केला जात आहेत. अजून या ठिकाणी दुसरे नागरिक आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. काका काय वाटतं आहे, पेट्रोल पंप बंद आहे नेमकं, आता तुम्हाला उन्हात तासन तास नंबर लावा लागतो आहे? उन्हात तर त्रास होऊच राहिला, पण आता काय शासनाला कळायला पाहिजे सगळं, एवढा त्रास नको व्हायला पाहिजे, हे चुकीचं आहे. या ठिकाणी अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ. आपण काय वाटतं आहे तुम्हाला, तासन तास पेट्रोल पंप, तुम्ही ग्रामीण भागातून आले, कुठून आले काका तुम्ही? आम्ही कुंभारीवरून आलो. कुंभारीवरून आले, या ठिकाणी कुंभारीवरून कुठंच पेट्रोल पंप चालू नव्हता? आम्हाला एक तर कोळपेवाडी नाही ते कोपरगाव पेट्रोल पंपमध्ये नाहीच ना, कुठलाच पंप चालू नाही मध्ये नाही ना, आता इथे एक दोन ठिकाणी पाहिलं पेट्रोल पंपमध्ये तेलच शिल्लक नाही, असं लोक
या ठिकाणी पंप बंद असल्या कारणाने पेट्रोल मिळत नसल्या कारणाने या ठिकाणी आपण पाहू शकता दृश्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र या ठिकाणी पाहायस मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणावर मनस्तापही या ठिकाणी नागरिकांना होतोय. उन्हामध्ये रांगा लावून या ठिकाणी उभे आहेत मात्र प्रशासनाकडून कुठली पूर्वसूचना या ठिकाणी देण्यात आलेली नव्हती. याबाबत तहसीलदारांशी चौकशी केली असता त्यांनी या ठिकाणी सांगितले की मलाही याबाबत अद्याप कुठली माहिती नाही. वरतून अधिकृत अशी काही पेट्रोल पंप बंद करण्याची सूचनाही आलेली नाही आहे. तरी पण या ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याचे मला आत्ताच कळलेले आहे. त्यांनी याबाबत चौकशी करून लवकरात लवकर कसं हे सुरळीत होईल याबाबत त्यांनी आश्वासन दिले आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.